संजय जिलाड़ आयोजित लोकप्रिय भाषणकला वक्ता स्पर्धा 2021। माझं नाव नितेश सुरेश शर्मा, शिवाजीनगर नांदगाव, जिल्हा नाशिक। माझा विषय आहे शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन तंत्र। अखंड हिंदुस्थानाचं कुलदैवत आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संकल्प महाराजा शहाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, ज्ञात अज्ञात शूरवीर मावळे, सर्वप्रथम यांना त्रिवार मानाचा मुद्रा करतो। उपस्थित सर्व शिवभक्तांना जय भवानी, जय शिवाजी। शिवाजी महाराजांच्या संपूर्ण जीवन चरित्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल का मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हा जो शब्द आहे तो कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच निर्माण झालेला आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं। कारण की महाराजांच्या संपूर्ण जीवन चरित्राचा अभ्यास करत असताना आपल्या लक्षात येईल शिवाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये कशा प्रकारचं मॅनेजमेंट जो व्यवस्थापन महाराजांनी कशा प्रकारचं केलेलं आहे ते आपलं संपूर्ण जीवन चरित्रात बघायला मिळेल। मग ते व्यवस्थापन वेगवेगळ्या क्षेत्रात असू द्या, म्हणजे आपण जर अभ्यास केला तर शिवाजी महाराजांचं व्यवस्थापन जे आहे ते कृषीविषयक धोरण महाराजांचं आपण लक्षात घेतलं त्याविषयी महाराजांचं ते व्यवस्थापन होतं ते आपल्याला बघायला मिळेल। का खेड शिवापूरला शिवाजी महाराजांनी पहिलं बांधलेलं ते धरण आहे, खेड शिवापूरला शिवाजी महाराजांनी पहिलं बांधलेलं ते धरण आहे ते आपल्याला महाराजांच्या व्यवस्थापन कलेचा एक उत्कृष्ट नमुना आपल्याला त्या धरणाच्या माध्यमातून बघायला मिळेल। त्यानंतर पाण्याचं जे नियोजन आहे महाराजांचं ते गडपटावरती आपण जर गेलो प्रत्येक गडपटामध्ये शिवाजी महाराजांचा पाण्याचं अप्रतिम नियोजन महाराजांनी केलेलं आहे। उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर रायगड किल्ल्यावरती आपण बघा, महाराजांनी रायगड किल्ल्यावरती एवढी शिवंती असताना राजधानीचा गड असताना त्या रायगड किल्ल्यावरती महाराजांनी गंगासागर तलाव, कुळिंबचा तलाव, कुशावर्त तलाव आणि अनेक छोट्या मोठ्या अशा विहिरी त्या रायगडावरती होत्या, पाण्याची मुबलकता रायगडावरती होती ते व्यवस्थापन आपल्याला बघायला मिळतं। का रायगडावरती हेनरी ऑक्सिडेंटेन म्हणतो का महाराजांच्या दरबारामध्ये पाण्याची कारंजी उडायची त्या काळामध्ये, कुठल्याही प्रकारचं आधुनिक साधन नसताना महाराजांच्या दरबारामध्ये पाण्याची कारंजी उडत होती, हे पाण्याचं उत्कृष्ट व्यवस्थापन आपल्याला बघायला मिळेल। हत्ती तलाव रायगडाचा आपण जर बघितला त्या हत्ती तलावामध्ये हत्ती आंघोळ करत होते असं हेनरी ऑक्सिडेंटेनने त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवले का रायगडावरती तो राजे हे स्वयं उपस्थित होता आणि त्यांनी बघितलं कशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या त्या व्यवस्थापन कलेच्या बाबतीत हत्ती तलाव जो रायगडावरती आहे त्यामध्ये हत्ती स्नान करत होते हे उत्कृष्ट महाराजांचं व्यवस्थापन रायगडावरती म्हणावं लागले। प्रत्येक किल्ल्यावरती मुबलक साठा हा पाण्याचा होता। दुसरं व्यवस्थापन महाराजांचं आपल्याला बघायला मिळालं तर महाराजांनी बांधले जे गडकोट आहे त्या गडकोटांचं व्यवस्थापन आपण बघूया। त्या गडकोटांचं जे महाराजांनी बांधकाम केलेले ते बांधकामाचं व्यवस्थापन बघा, आज 400 वर्ष झाली आहे तरी पण कुठल्याही गडकोटाला आपण जर बघितलं तर पाहिजे तसं नुकसान असं झालेलं नाहीये, म्हणजे नैसर्गिक नुकसान झालेलं नाही, मानवनिर्मित नुकसान झालेलं आहे। इंग्रजांनी 1818 मध्ये अनेक किल्ल्यांमध्ये तोफा टाकल्या आणि अनेक किल्ल्यांचे तडबंदी बुरुजे ढासळले, परंतु आजही 400 वर्षानंतर हे गड किल्ले उभे आहेत। आपण आज आधुनिक साधनांचा वापर करून बांधकाम केलेली कामं एक दोन वर्षामध्ये पडतात वाहून जातात, परंतु महाराजांचे गडकोट 400 वर्षात देखील उभे आहेत हे आपल्याला बघायला मिळेल। एकटा राजगड किल्ला बांधायला छत्रपती शिवाजी महाराजांनी जो वापरला दगड आहे त्या दगडाचा आपण जर मोजमाप जर केलं तर 400,000 टन हा राजगड किल्ला बांधत असताना दगड लागलेला आहे। हे उत्कृष्ट व्यवस्थापन शिवाजी महाराजांचं आहे आणि महाराजांच्या जीवनात आपण बघा प्रत्येक क्षेत्रात त्यांचं व्यवस्थापन कधीही चुकलेलं नाहीये। महाराजांच्या जीवनातला सर्वात अवघड प्रसंग जर म्हटला तर अफजल खानाचा जो प्रसंग आहे त्या प्रसंगामध्ये महाराजांचं व्यवस्थापन आपण बघा का कशा प्रकारे महाराजांनी अफजल खानाला विजापूर पासून थेट प्रतापगडापर्यंत आणलेले हे नियोजन महाराजांचं बघत असे। पंताजी पंत भोकेला सांगून अफजल खान त्यांनी वाईपर्यंत वाईहून पुन्हा प्रतापगडापर्यंत आणला आणि 10 नोव्हेंबर 1659 अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला, हे एक अप्रतिम असं उदाहरण महाराज जीवनात आपल्याला बघायला मिळेल। त्यापुढे जाऊन आपण बघूया शाहिस्ते खानावरचा जो सर्जिकल स्ट्राईक आहे, मी म्हणतो आजच्या युगातला सर्वात महत्वाचा सर्जिकल पहिला सर्जिकल स्ट्राईक असेल तो छत्रपती शिवाजी महाराजांनी एप्रिल महिन्याच्या 6 तारखेला 1663 लाल महालामध्ये शाहिस्ते खानावरती हल्ला केलेला आहे आणि शाहिस्ते खानाचे बोटे छाटलेले। अप्रतिम असं व्यवस्थापन महाराजांच्या त्या बाबतीत आहे का एवढ्या 60-70 हजार फौजेमध्ये जायचं
आणि शाइस्ते खान नेमका कुठे आहे त्याला ते शोधायचं आणि त्याच्यावर ते हल्ला करायचा आणि सुखरूप आपल्या माणसाला पुन्हा बाहेर घेऊन यायचं आणि सिंहगडावरती आपण पसार व्हायचं. हे काही सामान्य गोष्ट नाही. या ठिकाणी महाराजांचं व्यवस्थापन आपल्याला बघायला मिळतं. अप्रतिम असं व्यवस्थापन महाराजांनी त्या शाइस्ते खानाच्या युद्धाच्या वेळेला केलेलं आहे. त्यानंतर उंबर खिंडीमधला आपण जर बघितला, उंबर खिंडीमध्ये महाराजांनी सर्वात कमी भोजेमध्ये सर्वात मोठ्या भोजेचा सर्वात कमी वेळ केलेला जो पराभव आहे तो आपल्या डोळ्यासमोर आहे. कशा प्रकारे कार्तलब खानाला उंबर खिंडीत गाठून महाराजांचा प्रचंड पराभव केला आणि मोठी धनसंपत्ती आपल्या स्वराज्याला मिळवून दिली. एक महाराजांचं व्यवस्थापन खरेच उत्कृष्ट असं एक उदाहरण आहे. त्यानंतर महाराजांचं सर्वात महत्वाचं जर आपल्याला बघायचं तर महाराज आग्र्याला गेले आणि 12 मे 1666 महाराजांच्या औरंगजेबाची आग्र्याच्या किल्ल्यामध्ये भेट झाली आणि त्या किल्ल्याचा प्रकार आपल्याला सगळं माहिती आहे. महाराजांनी कशा प्रकारे सह्याद्रीचा सिंह त्या दरबारामध्ये गरजला आणि नंतर औरंगजेबाने त्यांना कैदेत टाकलं आणि त्या तिथून बाहेर पडणं, आग्र्याच्या कैदेतून बाहेर पडणं म्हणजे अप्रतिम असं महाराजांच्या जीवनातलं ते उदाहरण आहे. महाराजांनी त्या ठिकाणी काय काय नियुक्त केल्या असतील, कशा प्रकारचं व्यवस्थापन महाराजांनी वापरलं, कसे माणसं महाराजांनी तिथं होती ती खूप बघण्यासारखं आहे. महाराजांनी कसे पत्र औरंगजेबाला लिहिले, कसे उत्तर औरंगजेबाला दिले आणि त्यावर प्रतिउत्तर कसं शिवाजी महाराजांनी दिलं, हा सगळा अभ्यास करण्याचा विषय आहे. त्यामध्ये आपल्याला महाराजांचं व्यवस्थापन समजेल. त्या ठिकाणी महाराजांचा दीर्घकाळ वास्तव्य असल्यामुळे पैशाची अडचण महाराजांना भासली म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी रामसिंगला सांगून कर्ज घेतलं आणि ते कर्ज महाराजांनी कसं फेडलं, तिकडे मिर्झा जयसिंग महाराष्ट्रात होते, जिजाऊ साहेबांना पत्र पाठवून ते कर्ज जे आहे या ठिकाणी मिर्झा जयसिंग कडे वर्ग केलं गेलं आणि अशा प्रकारे ते कर्जही फेडलं गेलं. हे एक व्यवस्थापन महाराजांचं आपल्याला बघायला मिळेल. प्रत्येक क्षेत्रात महाराजांचं व्यवस्थापन कधीच चुकलेलं नाही. पौलाद खानासारखा आग्र्याचा कोतवाल असताना त्या मगर मिठीतून शिवाजी महाराजांनी बाहेर येणं म्हणजे एक अप्रतिम असा तो प्रसंग आहे. कसं महाराज औरंगजेब, कारण औरंगजेबाच्या ताब्यातून आजपर्यंत कोणीच सुटलेलं नव्हतं. औरंगजेबाने आपल्या बापाला मारलं, औरंगजेबाने आपल्या मोठ्या मुलाला मोहम्मद सुलतान त्याला मारलं, मुलीला कैदेत घातलं जेवून निस्सा, आपल्या बहिणीला कैदेत घातलं, अनेक सरदार त्याने मारले, आपल्या भावांना मारलं असता औरंगजेब आणि त्याच्या ताब्यातून शिवाजी महाराज बाहेर आले. हे खूप अप्रतिम असं महाराजांच्या जीवनातलं उदाहरण आहे. हे काही सामान्य गोष्ट नाही. त्या आग्र्याच्या प्रसंगातून औरंगजेबाची इतकी चेतू झाली का साऱ्या हिंदुस्थानमध्ये नव्हे तर हिंदुस्थानच्या बाहेर देखील औरंगजेबाची चेतू झाली. कारण औरंगजेब स्वतःला हा आलमगीर म्हणत होता आणि इराणचा बादशाह जो आहे शहा अब्बास दुसरा त्याने एक पत्र औरंगजेबाला पाठवलं आणि औरंगजेबाच्या पत्रामध्ये जो उल्लेख असायचा स्वतःचा आलमगीर, आलमगीरचा अर्थ होतं जगजेता. इराणचा बादशाह म्हटला का तुम्ही कसले आलमगीर, तुम्ही फार झाले तर पिदरगीर आहे, बापाला कैदेत घालणारे तुम्ही, बापाला कैदेत घालून तुम्ही मारणारे, तुम्ही काही आलमगीर नाही आहे, तुमच्या ताब्यातून साधा शिवाजी तुम्हाला पकडता नाही आला, तो शिवाजी तुमच्या ताब्यातून निघून गेला, तुम्ही कसले आलमगीर. असल्या प्रकारची औरंगजेबाची चेतू इराणच्या शाह अब्बास दुसरा या बादशाहने केलेली. महाराजांच्या जीवनातल्या असल्या अप्रतिम आपल्याला उदाहरण बघायला मिळते. कशा प्रकारचं व्यवस्थापन महाराजांचं होतं, का कशा प्रकारे अन्नधान्य साठा हा पुरला पाहिजे, घोड्यांची पागा कशी टिकली पाहिजे, हे व्यवस्थापन महाराजांचं बघा. एक अप्रतिम पत्र महाराजांचं आहे. ज्यावेळेस कोकणामध्ये महाराजांचं सैन्य मुक्कामी होतं, छावणी होती, त्यावेळेस महाराजांनी कसं पत्र लिहिलंय, घोड्याची पागा आहे तिला ते खास आपण कसं संरक्षण केलं पाहिजे, काही जर तुम्हाला विकत घ्यायचं आहे तर शेतकऱ्याकडनं विकत घ्या, शेतकऱ्याच्या म्हणजे भेटाला सुद्धा धक्का लागता नाही पाहिजे, एक ते तुम्ही भाव विकत घेऊन घ्या, कुठलीही गोष्ट अशी म्हणजे फुट्टामध्ये घेऊ नका, महाराजांचं असं धोरण होतं. आणि रात्री तुम्ही जर दिवा पेटवा त्या दिव्याची वात उंदीर घेऊन जाईल, मग ती पाखानाला आग लागेल, मग ती पागा उपाशी कोटी मरेल आणि घोडे मरतील, हे सर्व पाप तुमच्यावरती लागेल. आणि म्हणून हे सगळं व्यवस्थापन शिवाजी महाराजांनी सांगितलं. इतक्या बारीक सारीक गोष्टी महाराजांच्या जीवनामध्ये आहे, त्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल त्या महाराजांचं मॅनेजमेंट हे कसं आहे. आणि म्हणून अमेरिकेसारख्या देशामध्ये शिवाजी महाराजांवरती शिवाजी द मॅनेजमेंट या विषयावरती 100 मार्काचा पेपर शिकवला जातो. हे अमेरिकेमध्ये होतं परंतु आपल्या भारतामध्ये होत नाही, आपल्या महाराष्ट्रात ते होत नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आज शिवाजी महाराजांचा व्यवस्थापनाचा जर आपण जर नीट अभ्यास केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील दुष्काळ राहणार नाही. महाराजांचे का दुष्काळ आले नाही असं नाही, पण त्या दुष्काळातून रयतेला महाराजांनी कसं बाहेर आणलं ते आजच्या लोकांनी बघितलं पाहिजे. आज आपण शिवचरित्र नाही शिकलं पाहिजे. शिवचरित्र झालं, गेले 350 वर्ष शिवचरित्र आपण ऐकतोय, बघतोय, वाचतोय, परंतु त्यातून आपल्याला काय प्रेरणा घेता येईल ती आपण शिवचरित्र खरी घेतली पाहिजे. महाराजांचं व्यवस्थापन बघा, झाडं लावा झाडे जगवा महाराजांची संकल्पना बघा, पाणी आडवा पाण्याची संकल्पना महाराजांची आपण बघा आणि त्यातून आपल्याला आपल्या महाराष्ट्राकरता काय करता येईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराजांच्या जीवनातला जर आपण अभ्यास केला तर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपलं व्यवस्थापन हे चुकणार नाही.
प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराजांना यशच मिळालेलं आहे असं महाराजांचं व्यवस्थापन आहे. आणि म्हणूनच मी आज आपल्याला सांगू इच्छितो की आपण शिवचरित्रातून शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट आपण शिकलं पाहिजे आणि ते सर्वांसमोर आपण या ठिकाणी मांडलं पाहिजे. मी या ठिकाणी आपल्याला सांगतो आणि झालेली सेवा शिवरायांनी सांगितलं करतो. जय जिजाऊ, जय शिवाजी.